नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण एस आर पी कॅम्प या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। 251 दक्षिण सोलापूर मतदार संघाची मतमोजणी इथे सध्या सुरू आहे। भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष देशमुख हे जवळपास 22,000 अधिक मताने आघाडीवर आहेत। काही भाजपचे कार्यकर्ते आपल्या समेत आहेत। नेमकं काय त्यांचं कशा प्रकारे बोलत आहे अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काही भाजप कार्यकर्ते आपल्या समोर आहेत। दादा काय सांगाल, दादा कशा या ठिकाणी सुभाष बापू देशमुख यांचा विजय निश्चित होता। या ठिकाणी सोलापूर दक्षिण मध्ये गेल्या 10 वर्षात झालेल्या विकास कामाच्या जोरावर बापू 100% निवडून आलो होतं हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आत्मविश्वास होता। आणि त्याच माध्यमातून आज या ठिकाणी बापूचा विजय थोड्याच वेळात निश्चित होईल। आता सध्याला बापू हे 25,000 जास्त मताने या ठिकाणी मताधिक्य बापूंकडे आहे। आणि मी एक आव्हान या ठिकाणी सर्व विरोधकांना करतोय की या ठिकाणी दक्षिण सोलापूर मध्ये तुम्ही जी काय पैशाची मस्ती दाखवली, जी काय मस्ती दाखवली, त्या विरोधात, या सगळ्याच्या विरोधात बापूंनी विकास कामाचं राजकारण केले। आणि त्यामुळेच बापू या ठिकाणी मताधिक्याने दक्षिण सोलापूर मधून फक्त आमदार नाही तर येणाऱ्या सरकारमध्ये बापू मंत्री म्हणून असतील या ठिकाणी। काही भाजप कार्यकर्त्याच्यामध्ये बापू हे 25,000 अधिक या ठिकाणी लीड घेतलेले आहेत आणि मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपदाचे स्थान मिळणार असल्याचे त्याने एक त्यांचा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणखी काही भाजप कार्यकर्ते आपल्या समोर आहेत। दादा काय सांगाल, कशा प्रकारे नक्कीच बापूंनी जे पाठीमागच्या 10 वर्षांमध्ये दक्षिण तालुक्यामध्ये विकास काम केलेलं आहे त्या विकास कामाच्या जोरावरतीच ही बापूसाहेबांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवलेली आहे। आणि याच जोरावरती बापूसाहेब पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक आमदार करतील, हॅट्रिक आमदार बापूंना हे इथले मतदार करतील यात काही शंका असायचं काही कारण नाही। कारण विजयाच्या दिशेनं जवळपास विजय निश्चितच झालेला आहे। फक्त शिक्कामोर्तब बाकी आहे। निम्म्यापेक्षा जवळपास जास्त फेऱ्या आता झालेल्या आहेत। राहिलेल्या फेऱ्यामध्ये सुद्धा असंच अधिकाधिक लीड येऊन बापू एक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लीडनं विजय होणारे आमदार होतील यात काही शंका नाही। आणि सर्व कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की बापूंना पुन्हा एकदा मंत्री झालेला बघायचं आणि नक्कीच भारतीय जनता पक्ष आदरणीय बापूसाहेबांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देईल यात काही शंका। सर्वप्रथम बापूला हद्दवड भागात काही नगरसेवक बापूने त्यांचं मन परिवर्तन केलं। ती गोष्ट पक्षांतर्गत होती। काही लोकांचे मनभेद झाले होते। ते मनभेद त्या काळातच बापूसाहेबांनी मिटवलेले आहेत आणि ती सुद्धा लोक आपल्या सोबत येऊन त्या लोकांनी प्रचार केलेला आहे। त्यामुळं ती सुद्धा लोक आपलीच होती, आपलीच आहेत आणि आपलीच राहणार आहेत। त्याबद्दल बापूंच्या मनात त्यांच्याविषयी सुद्धा तिल मात्र शंका नाही। त्या सुद्धा लोकांनी आपल्या सोबत येऊन भारतीय जनता पक्ष महायुतीचं काम केलेलं आहे आणि याच्याच जोरावरती बापूसाहेब तिसऱ्यांदा आमदार मोठ्या मताधिक्याने होणार आहेत यात काय शंका नाही। भारतीय जनता पार्टी। दादा बापू 22,000 अधिक मताधिक्याने सध्या लीडवर आहेत आणि तुम्ही बापू निवडून आल्यानंतर कशा प्रकारे जल्लोष करणार गावामध्ये? हे दक्षिणचे पाणीदार आमदार झालेले आहेत। त्यांनी आता कॅबिनेटमध्ये समावेश व्हावं आणि त्यांना मंत्रिपद मिळावं एवढी दक्षिणची अपेक्षा आहे जनतेची आणि नक्की त्यांना मिळणार कॅबिनेट मंत्रिपद एवढं आम्हाला विश्वास आहे। नमस्कार, मी राहुल पुजारी दक्षिण सोलापूर वडकबाळ या गावचा एक बापूंचा एक कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता। बापू आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या लीडने विजय होतील आणि त्या मार्गाने आपण चाललेलो आहो। आणि बापूंचं काम आणि बापूंचं व्यक्तिमत्व या जोरावर बापू आज कोणाशी एकदा निवडून येण्याच्या उंबरठ्यावर आहेत। फक्त अधिकृतरित्या घोषणा व्हायची वेळ आहे, अजून बाकी आहे। धन्यवाद। गावात कशा प्रकारे जल्लोष करणार आता बापूंचा विजय निश्चित मानला जात आहे। 22,000 अधिक मताधिक्य त्यांच्याकडे आहे कारण आता नवी गाव खेडे पर्यंत आलेला आहे। तर बापू निवडून बापू निवडून आल्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात आनंद झालेला आहे। आमच्या गावात वडकबाळ या गावाला 3 ते 4 कोटीची निधी बापूंनी आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांना मतदानाच्या पेटीमधून पण त्यांना आम्ही हे केलेलं आहे आणि एकदम सॉफ्टली जल्लोष करणार। एवढं काय म्हणजे थोडं उर्मटाने उद्धटपणाने असं काय जल्लोष आपण करणार नाही आहे। आणि बापूंच्या त्यांच्या ह्याच्या पुढील राजकीय वाटचालीला कुठलाही म्हणजे असं त्यांचं गालबोट लागू नये या पद्धतीने आपण जल्लोष करू।
कारण 22,000 अधिक लीड मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्याकडून भाजप कार्यकर्त्यातर्फे या ठिकाणी सोरेगाव एसआरपी कॅम्प इथे सध्या 251 दक्षिण सोलापूर तालुक्याची मतमोजणी सुरू आहे. येथूनच मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे. बापू हे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारल्यानंतर परत मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री मिळेल अशी काही कार्यकर्त्यांनी आपले मनीष्य व्यक्त केलेली आहे. जेणेकरून बापू परत एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक मारून परत एकदा दक्षिणवर आपला भाजपचा झेंडा फडकावणार असल्याचे ग्वाही त्याने लोकप्रधानच्या माध्यमातून दिले गेलेले आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. Yanda, yanda, Babu, tisrenda. Yanda, yanda, Babu, tisrenda.